Hi students, in last video we start the new chapter of systematics of living organism, in which we study about the classification and their history of background about the systematics of the living organism, in which we learn about the different scientists they are contributed to the for the classification, in which firstly we starting this classification with Aristotle. They are divided into two types of kingdoms. And then the second one is a Linnaeus. They also divided into Plantae and Animalia. Then third one is a Haeckel. Here additional one type of kingdom, in which additional kingdom is a Protista. Then fourth one scientist is a Copeland. They are divided this Protista, in which the unicellular organisms, in which Copeland divided into four types: Monera, Protista, Plantae and Animalia. Then after, five kingdom system is a Whittaker system, in which five kingdoms are there. First one is a Monera, second one Protista, third one Fungi, fourth one Plantae and fifth one is a Animalia. Ouzes also contribute for the classification of living organism, in which this Monera is also divided into two parts: Archaeobacteria and Eubacteria. Archaeobacteria is the old bacteria and Eubacteria are the advanced bacteria. And third one is a Protista, fourth one is a Fungi, fifth one Plantae and sixth one Animalia. This is the history background for the classification of living organism. And there are some artificial, natural and phylogenetic classification also we learn. So today we learn about the three domains of life. Generally upon last video madhe jo kahi history background pahila classification sa tyachyanantar apan jo aaj pahnar to ahe three domains of life. तर जनरली आपल्याला माहित आहे की जो काही लिविंग ऑर्गॅनिझम हा फॉर्म झालेला आहे तो सिंपल ऑर्गॅनिझम पासून किंवा सिंपल स्ट्रक्चर पासून त्याचं ओरिजिनेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तो डेव्हलप होत गेलेला आहे. तर हा जो सिंपल ऑर्गॅनिझम होता किंवा सिंपलेस्ट फॉर्म होता ज्याच्यापासून पूर्ण जे काही ऑर्गॅनिझम्स मध्ये व्हेरिएशन दिसतं याचं फॉर्मेशन झालेलं आहे, तर याच्यामध्ये काय झाले तर स्ट्रगल थ्रू त्याचे फॉर्म्स हे होत गेलेलेत. आणि या स्ट्रगल थ्रू आपण जो काही इवोल्यूशन स्टडी करतो याच्यामध्ये आपल्याला समजतं की जो काही सिंपल फॉर्म मध्ये स्टार्टिंगला ऑर्गॅनिझम फॉर्म झाला आणि त्याच्यानंतर जो काही स्ट्रगल झाला हे आपण इवोल्यूशन मध्ये स्टडी करतो आणि याच्यामधूनच वेगवेगळे फॉर्म्स हे तयार झालेले. तर कार्ल उजेस या सायंटिस्टने आपल्याला थ्री डोमेन्स ऑफ लाईफ याबद्दल सांगितलेले. तर जनरली याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले की जे काही सिंपल फॉर्म पासून ओरिजिनेट झालेली जी लाईफ आहे ज्याच्या थ्रू जे आपण काय पाहतो तर वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आतापर्यंत पाहतो जे की कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये दिसतात आपल्याला. तर सिंपल फॉर्म पासून जे काही कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये ऑर्गॅनिझम दिसत आहेत याच्या थ्रू जो काही स्ट्रगल झालेला आहे याच्या मागे फक्त एक युनिक आणि एक अनसिस्टर फॉर्म आहे ज्याच्या थ्रू हे सगळं फॉर्म झालेले. तर याच्यामध्ये जो काही डिवायडेशन किंवा क्लासिफिकेशन आपण केलेले तर याला आपण जर पाहिलं तर थ्री डोमेन्स मध्ये आपण त्यांना बसवू शकतो आणि याच्या थ्रू आपण स्टडी करू शकतो की कशा प्रकारे ही लाईफ जी आहे ती एका युनिट पासून किंवा एक अनसिस्टर पासून फॉर्म झालेली आहे आणि याच्या थ्रू आपण तो एक्सप्लेन करू शकतो. आणि ते कोणी सर्वात पहिल्यांदा एक्सप्लेन केलेले? कार्ल उजेस. जनरली कार्ल उजेसनी 1990 मध्ये ही जी कन्सेप्ट आहे थ्री डोमेन्स ऑफ लाईफ ही काय केलेली आहे? प्रपोज केली. तर जनरली 1990 मध्ये ही थ्री डोमेन्स बद्दल त्यांनी सांगितलेली आणि याच्या थ्रू त्यांनी लाईफ फॉर्म्स जे आहेत याच्याबद्दल त्यांनी स्टडी करायला एक्सप्लेनेशन दिले. तर जनरली आपण ज्यावेळेस स्टडी करतो याच्यामध्ये यांनी तीन फॉर्म्स मध्ये त्यांना डिवाइड केलेले आहे. तर सर्वात पहिल्यांदा जो काही अनसिस्टर फॉर्म आपण पाहतो तो आहे बॅक्टेरिया. त्याच्यानंतर याचाच अनसिस्टर आपण पुढे पाहतो तो आहे
अच्छी है एंड थर्ड वर्ड जो है यूकेरियोट। जनरली याच्यामध्ये त्यांनी एकच सांगितलेले आहे की जे काही फॉर्म झालेले आहेत याच्यामध्ये कॉमन अनसिस्टर्स आहेत। तर यांनी जे काही थ्री डोमेन्स सांगितलेले ते याचे कॉमन अनसिस्टर्स आहेत हे सांगितलेले, कारण की आपण पण स्टडी करत असताना एव्हरी टाइम हेच ऐकतो की जो काही ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला आहे सर्वात पहिल्यांदा तो सिंपल फॉर्म्स पासून झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो स्ट्रगल करत गेला आणि त्याच्यानंतर जे काही आपण क्लासिफिकेशन स्टडी करतो एवढं व्हॅरिएशन आपण ऑर्गॅनिझम्समध्ये पाहतो। त्यांनी सेम हे सांगितलेले की याच्यामध्ये त्यांनी फक्त तीन डोमेन्समध्ये त्यांनी सांगितलेले आहे की जनरली कॉमन अनसिस्टर्स पासूनच ते थ्री डोमेन्स फॉर्म झाले। तर याच्यामध्ये जर पाहिलं तर बॅक्टेरिया आणि आर्चिया दे आर दी प्रोकॅरियोट्स, ते काय आहेत प्रोकॅरियोटिक आहेत। युकॅरियोटा इज द युकॅरियोटिक। ओके, जर आपण यांचंच क्लासिफिकेशन जर पाहिलं तर आपण क्लासिफिकेशन मध्ये या तीन्सना जर पाहिलं तर आपल्याला समजेल की बॅक्टेरिया अँड आर्चिया ते कशामध्ये येतील मोनेरामध्ये येतील आणि युकॅरियोटामध्ये जर पाहिलं तर प्रोटिस्टा फंगाय प्लांटी अँड ॲनिमल हे चार किंगडम्स हे कुठे येतील युकॅरियोटामध्ये येतील। तर जनरली बॅक्टेरिया आणि आर्चिया दे आर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोटा इज द युकॅरियोटिक। तर बॅक्टेरिया आणि आर्जियामध्ये काय डिफरन्स आहे तर जनरली फक्त जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यानुसार आपण त्यांना काय करू शकतो सेपरेट करू शकतो, पण जनरली या तिन्हीमध्ये कॉमन काय आहे तर आर आर एन ए, रायबोझोमल आर एन ए हा काय आहे कॉमन आहे। ओके, आणि आर्चिया आणि बॅक्टेरिया यांना जर डिवाइड करायचं असेल तर जनरली आपण स्ट्रक्चरनुसार आणि त्यांची सेलवॉलनुसार आपण त्यांना डिवाइड करू शकतो। जो काही आर्चिया आहे आर्चिया जनरली कोणत्याही एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये तो जगू शकतो, एक्स्ट्रीम कंडिशन्स जसे की हाय टेम्परेचर असेल, सॅलिनिटी असेल, अल्कलाइन कंडिशन असेल, कोणत्याही एक्स्ट्रीम कंडिशनला तो काय करू शकतो जिवंत राहू शकतो, तो सर्वाइव्ह करू शकतो कोणत्याही एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये। ओके, पण बॅक्टेरिया जो आहे जो जनरली आपण त्याच्या सेल स्ट्रक्चर्स ने त्याच्या पर्टिक्युलर जे काही स्ट्रक्चर आहे याच्यानुसार आपण त्यांना डिवाइड करू शकतो। तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बॅक्टेरिया अँड आर्चिया दे आर प्रोकॅरियोटिक आणि किंगडम वाईज जर त्यांना स्टडी केलं तर बॅक्टेरियामध्ये फक्त जो काही प्रोकॅरियोट आहे तो मोनेरा या किंगडम मध्ये येतो, बरोबर आहे। तर हा जो पार्ट आहे टू डोमेन्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा अँड अदर युकॅरियोटा दे आर इन प्रोटिस्टा फंगाय प्लांटी अँड दे दीज फोर किंगडम्स आर इन्क्लुडेड इन युकॅरियोट। तर याच्यानुसार आपल्याला काय म्हणता येईल तर किंगडम्स पेक्षा लार्जर कोण आहे तर डोमेन्स आहेत, कारण की इन्क्लुडेड वन सिंगल जर आपण किंगडम पकडला तर त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, पण या सगळ्यांना जर इन्क्लुडिंग बघितलं तर डोमेन्स हे किंगडम्स पेक्षा कसे आहेत लार्जर आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणू शकतो युनिट। ओके, तर हा एक युनिट आहे ज्याच्या थ्रू आपण त्यांना जर लार्जर अँड स्मॉलर मध्ये डिवाइड केलं तर आपल्याला डोमेन्स हे लार्जर दिसतील देन दी किंगडम्स। तर डोमेन्स हे जे आहेत ते लार्जर आहेत किंगडम पेक्षा, कारण की होल वन किंगडम जर पकडला तर त्याच्यामध्ये आपण सेपरेशन केलेले आहेत आणि डोमेन्स बद्दल जर बोललो तर खूप साऱ्या किंगडमचा मिळून एक जो आहे तो काय बनलेला आहे डोमेन्स बनलेला आहे। तर याच्यानुसार जर स्टडी केलं तर आपल्याला काय दिसेल तर जो काही डोमेन्स आहेत ते मात्र कसे आहेत लार्जर आहेत कशापेक्षा तर किंगडम पेक्षा, आणि यांच्यामध्ये कॉमन काय आहे तर फक्त आणि फक्त आर आर एन ए रायबोझोमल आर एन ए हा कॉमन आहे आणि बॅक्टेरिया आणि आर्चिया
हे काय आहेत, प्रोकॅरियोटिक्स आहेत आणि युकॅरियोटा आर द युकॅरियोट्स. आणि याच्यामध्ये या दोन्हीमध्ये जर आपण डिवायडेशन किंवा डिफरेन्शिएशन पाहायचं झालं तर आर्ची आणि बॅक्टेरियामध्ये आपण फक्त त्यांच्या सेल स्ट्रक्चर्स आणि सेल वॉल्सनुसार आपण त्यांना काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. ओके, आणि आर्चिया हा कोणत्याही एक्स्ट्रीम कंडिशन्सला जगू शकतो. हाय टेम्परेचर असू दे, अल्कलाईन कंडिशन असू दे किंवा सॅलिनिटी असू दे, कोणत्याही एक्स्ट्रीम सिच्युएशन्समध्ये तो काय करू शकतो, सर्वाईव्ह करू शकतो. तर हे जे मेन डोमेन्स आहेत या कार्ल उजेसनी 1990 जो काही थ्री फॉर्म्स ऑफ डोमेन्स किंवा थ्री डोमेन्स ऑफ द लाईफ याच्याबद्दल ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, तर याला आपण जर डिवायडेशन किंगडम थ्रू पाहिलं तर याच्यामध्ये त्यांनी वेगळं काही केलेलं नाही आहे. तर फक्त प्रोकॅरियोट आपण त्यांचं क्लासिफिकेशन उजेसचं क्लासिफिकेशन सुद्धा स्टडी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर सिक्स टाईप्स सिक्स किंगडम्स सांगितलेले आहेत. बरोबर आहे, तर सिक्स किंगडम्समध्ये त्यांनी मोनेरेला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं होतं, एक आर्चिओ बॅक्टेरिया अँड सेकंड वन इज अ यू बॅक्टेरिया. जस्ट लाईक दॅट त्यांनी त्यांचे जे काही दोन मोनेराला ज्यांनी डिवाइड केलेलं होतं त्याच्यानुसार त्यांनी ते दोन ठेवलेले आहेत. आणि जो काही अदर पार्ट आहे जो किंगडम्समध्ये आपण विटेकर किंगडम सिस्टीम फाईव्ह किंगडम सिस्टीम स्टडी करतो त्याच्यानुसार जर पाहिलं तर युकॅरियोटामध्ये त्यांनी अदर किंगडम्स हे इन्वॉल्व्ह केलेले. तर याच्यानुसार फक्त आपण हे सांगू शकतो की किंगडम्सनुसार त्यांनी त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. आणि मेनली त्यांचा मेन जो काही उद्देश आहे तो फक्त एवढाच आहे की जो काही ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला आहे तो सिम्पल फॉर्म्सपासून झालेला आहे आपण सांगतो. आणि हे जे सिम्पल फॉर्म्स आहेत, जर जे काही किंगडम्स किंवा ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल आपण बोलतो तर ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे अँसिस्टर कसे आहेत, कॉमन आहे. ओके, तर थ्री डोमेन्स ऑफ लाईफचं मेन स्टडीमध्ये आपल्याला एकच लक्षात ठेवायचं त्यांच्यानुसार मते की जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे फॉर्म झालेले आहेत ज्यांनी स्ट्रगल केलेलं आहे आणि आता जे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आपल्याला दिसत आहे त्यांच्यासाठी जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण पकडलं तर त्यांचे अँसिस्टर कसे आहेत, कॉमन आहे. आणि डिवायडेशन बॅक्टेरिया आर्चिया अँड युकॅरियोट. ओके, तर याच्यानंतर आपण फाईव्ह किंगडम सिस्टीम जी काही स्टडी केली त्याच्यानुसार आपल्याला जे थ्री डोमेन्स ऑफ लाईफ आहेत ते समजणं सोपं जातं. ओके, तर आपण वेगवेगळ्या मेथड्स थ्रू जे काही क्लासिफिकेशन आहे कशाच्या बेसिसवर आपण पाहिलं, बरोबर आहे, आर्टिफिशियल नॅचरल फायलोजेनेटिक बेसिसवरती आपण पाहिलं, पण त्याचनुसार काही मेथड्स आहेत ज्याच्या थ्रू काय केलं जातं तर जे काही क्लासिफिकेशन आपण स्टडी केलेले आहेत वेगवेगळ्या सायंटिस्टने जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्या ज्या क्लासिफिकेशन आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स थ्रू त्याला काय केलेले, सेपरेट केले. तर अशा कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, ऑर्गॅनिझम्सला आयडेंटिफाय करू शकतो. तर त्या मेथड्स आपण स्टडी करणार आहोत आणि ज्याच्या थ्रू आपण ऑर्गॅनिझम्स आयडेंटिफाय करायला शिकणार आहोत. कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत ते स्टडी करूया. फर्स्ट मेथड आहे कीमोटेक्झोनॉमी. कीमोटेक्झोनॉमी इट इज द मेथड ऑफ बायोलॉजिकल टेक्झोनॉमी इन विच सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स बेस्ड ऑन दी सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम. जनरली याच्यामध्ये ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलं जातं तर याच्यामध्ये फर्स्टली केमिकल कॉन्स्टिट्यूट जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत याच्या बेसिसवरती त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, म्हणजे काय सिमिलॅरिटीज आहेत, कोणत्या कोणत्या डिसिमिलॅरिटीज आहेत आणि याच्यानुसार काय वेगळेपणा याच्यामध्ये दिसतो. तर त्याच्यामध्ये कशाबद्दल वेगळेपणा किंवा सारखेपणा पाहिला जातो तर केमिकल कॉन्स्टिट्यूटमध्ये. तर जनरली आपण क्लासिफिकेशन पाहिलेलंच आहे आणि त्याचबरोबर थ्री डोमेन्स ऑफ लाईफसुद्धा स्टडी केलेले. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रोकॅरियोट्समध्ये
प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक यांच्यामध्ये आपण डिफरन्स पाहू, म्हणजे किमोटेक्झोनॉमी आपल्याला लक्षात येईल की ज्याच्या थ्रू काय केलं जातं, डिसिमिलॅरिटीज अँड सिमिलॅरिटीज याच्या बेसिसवर, कशाच्या, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सच्या, अशा काय आहे ज्याच्या थ्रू त्यांना डिवाईड केलेलं आहे. तर प्रोकॅरियोटिकमध्ये आपण जर जनरली पाहिलं तर आर्चिया अँड ऑदर प्रोकॅरियोट्स ओके ऑदर प्रोकॅरियोट्स यांना आपण डिफरन्शिएट करू. तर जनरली आपल्याला माहीत आहे की प्रोकॅरियोटिकमध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट असते, ओके, म्हणजे दोन्हीमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, ओके, सेल वॉल प्रेझेंट आहे, पण केमिकल कॉन्स्टिट्यूट मात्र वेगळा आहे. म्हणून यांना दोन्हीला काय केलेलं आहे, डिफरन्शिएट केलेलं आहे. तर केमिकल कॉन्स्टिट्यूट कसा वेगळा आहे, तर सेल वॉल फॉर्मेशन आपण ऑर्गॅनल्समध्ये शिकलेले सेल ऑर्गॅनेलीमध्ये, तर सेल वॉलचं फॉर्मेशन आपण पाहतो त्यावेळेस सेल वॉल प्रोकॅरियोट्समध्ये कशापासून बनलेलं आहे, पेप्टायडो ग्लायकेन, कशापासून बनलेलं आहे, पेप्टायडो ग्लायकेनपासून बनलेलं आहे, बरोबर आहे. पण आर्चियामध्ये मात्र सेल वॉल आहे पण केमिकल कॉन्स्टिट्यूट हा पेप्टायडो ग्लायकेन नाही आहे, हा अब्सेंट आहे. तर जनरली दोन्ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितलं तर प्रोकॅरियोटिकमध्ये आपण जो काही डिफरन्शिएट करतो आर्चिया अँड प्रोकॅरियोट्स, तर याच्यामध्ये जे अदर प्रोकॅरियोट्स आहेत आर्चियाला सोडून, तर दोन्ही जनरली प्रोकॅरियोट्स हे सेल वॉलपासून बनलेले आहेत, ओके, प्रत्येक सेल जो आहे त्याच्या आउटर कवरिंग ही सेल वॉल प्रेझेंट आहे. पण याच्यामध्ये जर किमोटेक्झोनॉमीनुसार यांना डिफरन्शिएट केलेलं आहे, तर याच्यामध्ये काय केमिकल कॉन्स्टिट्यूट वेगळं आहे किंवा डिसिमिलर आहे ज्याच्यामुळे यांनाच डिफरन्शिएट केलेलं आहे. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की सेल वॉलनी फॉर्म झालेले आहेत, ओके, सेल वॉल प्रेझेंट आहे प्रोकॅरियोटिकमध्ये, पण आर्चियामध्ये सेल वॉल आहे, प्रोकॅरियोट्स अदर जे काही प्रोकॅरियोट्स आहे त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, पण केमिकल कॉन्स्टिट्यूट मात्र काय आहे, वेगळं आहे. काय वेगळं आहे, तर जनरली सेल वॉल आपण ज्यावेळेस प्रोकॅरियोट्सचे सेल स्ट्रक्चर सेल ऑर्गॅनल्स ज्यावेळेस आपण स्टडी केलं त्याच्यामध्ये आपण शिकलेले की सेल वॉल ही कशापासून बनलेली असते, पेप्टायडोग्लायकेनपासून. पण आर्चियामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे पण पेप्टायडोग्लायकेन नाही आहे, केमिकल कॉन्स्टिट्यूंट पेप्टायडोग्लायकेन नाही आहे. तर याच्यानुसार आपण या दोन्हींना काय केलेले, डिफरन्शिएट केलेले. ही मेथडसुद्धा यूज केली जाते आणि याचमध्ये युकॅरियोट्समध्ये सुद्धा आपण डिफरन्शिएट करू शकतो. जर सेल वॉलच्या बाबतीत बोललं तर युकॅरियोट्समध्ये दोन किंगडम असे आहेत ज्यांचे आउटर कवरिंग ही सेल वॉल आहे, ओके, एक फंगाय किंगडम फंगाय अँड किंगडम प्लांटी, याचे सेल्स जर आपण पाहिले तर आउटर कवरिंग काय आहे, सेल वॉल आहे. तर जनरली याच्यामध्ये सेल्स जो काही स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार आपण जर पाहिलं आणि याच्यामध्ये फंगायमधला जो सेल वॉल आहे तो चिटिनियस आहे किंवा ओके चिटिनियस आहे, त्याला किटिनियस सुद्धा म्हटलं जातं, ओके. तर फंगाय जो सेल वॉल आहे तो कसा आहे, चिटिनियस आहे. आणि प्लांटीमध्ये जे सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज पासून बनलेली आहे, ओके. तर सेल्युलोजॉइक आहे, तर प्लांटमध्ये सेल्युलोज पासून बनलेली सेल वॉल आहे, तर फंगायमध्ये चिटिनियस आहे. तर याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की किमोटेक्झोनॉमी ही अशी मेथड आहे बायोलॉजिकल स्टडीमध्ये की ज्याच्यामध्ये आपण जर केमिकल कॉन्स्टिट्यूटनुसार आपण त्याचं डिफरन्शिएशन केलं किंवा ते डिफरंट केले, त्याच्या सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज जर स्टडी केल्या थ्रू दी बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्यूंट, तर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिसिमिलॅरिटीज पाहू शकतो. तर या मेथडमध्ये जसं की प्रोकॅरियोटिकमध्ये आपण जनरली सेल वॉल स्ट्रक्चरबद्दल बोलतो आहे, तर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल जे आहेत सेल वॉलनी बनलेले आहेत, पण तो जो सेल वॉल आहे जनरली स्टडी करत असताना आपण काय सांगतो पेप्टायडोग्लायकेनपासून बनलेले. तर प्रोकॅरियोटिक्समध्ये पेप्टायडोग्लायकेनपासून सेल बनलेले सेल वॉल बनलेले, पण आर्चियामध्ये सेल वॉल आहे पण पेप्टायडोग्लायकेन केमिकल कॉन्स्टिट्यूंट नाही आहे.
यूकॅरियोट्स मध्ये सुद्धा सेल वॉल बद्दल जर बोललं तर दोन किंगडम आहे ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, तर फंगाय आणि प्लांटी. तर याच्यामध्ये फंगाय ची जी काही सेल वॉल आहे ती चिटिनियस आहे अँड प्लांटमध्ये जी काही सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली आहे, सेल्युलोजपासून बनलेली आहे. तर या केमिकल कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिसवरती सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीजनुसार आपण सांगू शकतो की किमोटेक्झोनॉमी ही सुद्धा एक मेथड आहे जी बायोलॉजिकल मेथड म्हणून आपण स्टडी करू शकतो. तर तसेच सेकंड मेथड आपण स्टडी करणार आहोत. न्यूमेरिकल टेक्झोनॉमी. जनरली न्यूमेरिकल टेक्झोनॉमी याच्यामध्ये कशाच्या बेसिसवर ही मेथड आहे, तर क्वांटिफिकेशन ऑफ दी कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तर जनरली याच्यामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झालेले आहेत त्याच्यानुसार जे काही कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केले जातात, हेच कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय करतो तर न्यूमेरिकल म्हणजेच क्वांटिटीमध्ये त्या कॅरेक्टर्सना आपण स्टडी करतो आणि याच्यानुसार त्यांना डिवाईड केलं जातं या मेथड्सचा यूज करून. तर याच्यामध्ये जनरली अल्गोरिथम्स थ्रू त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांची स्टडी केली जाते आणि याच्यामध्येच ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी करणार आहोत त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा म्हणजेच क्लस्टर ॲनालिसिस थ्रू, क्लस्टर ॲनालिसिस, क्लस्टर मीन्स ग्रुप. ओके, तर ग्रुप करून त्याचं ॲनालिसिस केलं जातं. तर जे काही पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आहेत, सिमिलॅरिटीज आहेत किंवा डिसिमिलर कॅरेक्टर्स आहेत, अशा कॅरेक्टर्सचा ग्रुप बनवला जातो आणि त्या ग्रुपनुसार त्यांचं ॲनालिसिस करून त्यांना क्लासिफाय केलं जातं. या मेथड्समध्ये जनरली क्वांटिटीनुसार किंवा न्यूमेरिकली त्यांना काय केलं जातं तर डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर क्लस्टर ॲनालिसिस थ्रू म्हणजे कॅरेक्टर स्टडी करून किंवा रादर दॅन ज्या काही सब्जेक्टिव्ह इवोल्युशनर प्रॉपर्टीज आहेत याच्यानुसार सुद्धा त्यांना काय केलं जातं तर टेक्झोनॉमीमध्ये घेतलं जातं. तर याच्यामध्ये जी काही बेसिक कन्सेप्ट आहे तर न्यूमेरिकल टेक्झोनॉमी या टाईपची जी काही सिस्टीम जो ज्यांनी कोणी प्रपोज केली ते कोण आहेत तर सॉकेल अँड स्मिथ यांनी 1963 न्यूमेरिकल टेक्झोनॉमी नावाची सिस्टीम जी आहे किंवा मेथड जी आहे ही त्यांनी डेव्हलप केली. तर याच्यामध्ये जनरली काय केलं जातं तर मॅथमॅटिकल जेवढ्या काही अल्गोरिदम्स आहेत त्याचा यूज करून जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या थ्रू त्यांना टेक्झोनॉमीमध्ये त्या न्यूमेरिक्सचा यूज करून डिवाईड केलं जातं. तर जनरली अल्गोरिथम्सचा यूज केला जातो, जे काही क्लस्टर ॲनालिसिस थ्रूसुद्धा त्यांचं न्यूमेरिकल मेथडमध्ये टेक्झोनॉमीमध्ये घेतलं जातं. जसं की क्लस्टर ॲनालिसिस जे काही कॅरेक्टर सिमिलॅरिटीज किंवा डिसिमिलॅरिटीज आहेत त्यांचा ग्रुप बनवला जातो. ओके, आणि तो जो ग्रुप आहे त्याच्यानुसार त्यांचं डिवायडेशन केलं जातं, त्यांना डिवाईड केलं जातं. तर याच्या व्यतिरिक्तसुद्धा ज्या काही इव्होल्युशनरी प्रॉपर्टीज आहेत त्या इव्होल्युशनरी प्रॉपर्टीजचा सुद्धा अभ्यास केला जातो, त्याचंसुद्धा क्वांटिफिकेशन काढलं जातं आणि त्याच्यानुसार त्यांना टेक्झोनॉमीमध्ये घेतलं जातं. तर न्यूमेरिकल टेक्झोनॉमी सॉकेल अँड स्मिथ यांनी 1963 सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपण थर्ड मेथड पाहणार आहोत. कॅलाडोरा टाईप ऑफ मेथड. जनरली ही जी टाईप ऑफ मेथड आहे ही आपण आताच थ्री डोमेन्स ऑफ लाईफ मध्ये शिकलेलं, ज्याच्यामध्ये जनरली कॅलाडोग्राम इज द डायग्रामॅटिक ऑर अ ब्रँचिंग पॅटर्न. ओके, जो काही आता आपण स्टडी केला. ओके, बॅक्टेरिया, आर्चिया अँड
यूकॅरियोट्स. ओके, तर ब्रँचिंग टाईपचा पॅटर्न आहे किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण कॅलेडोग्राममध्ये करतो. याच्यामध्ये जनरली काय केलं जातं तर हायपोथेटिकल रिलेशनशिप, ओके, और कंपॅरिझन बिटवीन दी ऑर्गॅनिझम्स, याच्यासोबतच कॉमन ॲन्सेस्टर्स याच्याबद्दल त्याची स्टडी केली जाते. जनरली जे काही रिप्रेझेंटेशन आपण पाहतो याच्यामध्ये जो काही ब्रँचिंग पॅटर्न दिसतो याच्या थ्रू आपण काय सांगू शकतो, तर इथे आपल्याला काय दिसतं आहे तर कॉमन ॲन्सेस्टर्स दिसत आहेत, बरोबर आहे. तर या रिप्रेझेंटेशनमध्ये जनरली काय केलं जातं तर जे काही हायपोथेटिकल रिलेशनशिप आहे याचा विचार करून आणि ऑर्गॅनिझम्समध्ये कंपॅरिझन केलं जातं, एक ब्रँचिंग पॅटर्नमध्ये ती मेथड्स जे आहेत ती डिस्ट्रीब्यूट केली जाते. तर जनरली गॅलेडोग्राममार्फत आपण टेक्झॉनॉमी ही या पॅटर्नमध्ये सुद्धा दाखवू शकतो, जो की आपण आत्ताच थ्री डोमेन्स ऑफ लाईफ, ओके, त्यामध्ये स्टडी केलं. तर ही सुद्धा एक काय आहे, गॅलेडोग्राम आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ब्रँचिंग पॅटर्ननुसार आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो. तर याला काय म्हटलं जातं, कॅलेडोग्राम. याच्यानंतर आपण पुढे स्टडी करणार आहोत फोर्थ वन, फायलोजेनी. जनरली फायलोजेनी आपण फायलोजेनेटिक बेसिसवरती सुद्धा क्लासिफिकेशनबद्दल स्टडी केली. ओके, तर जनरली फायलोजेनी ही काय आहे तर इव्होल्युशनरी बेसिसवरती किंवा इव्होल्युशन्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यानुसार फायलोजेनीमध्ये त्यांचे क्लासिफिकेशनसाठी यूज केला जातो. जनरली याचा सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट म्हणजे काय, इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स. इव्होल्युशनरी जी काही रिलेशनशिप आहे ऑर्गॅनिझम्समधली ती आपण या फायलोजेनीमध्ये व्यवस्थित आणि विथ प्रॉपर्टीज आपण काय करू शकतो, स्टडी करू शकतो आणि याच्यानुसार क्लासिफिकेशन करणंसुद्धा सोपं होतं. तर याच्यामध्ये जनरली आपण जो काही इम्पॉर्टन्स आहे ह्या इम्पॉर्टंट टूल म्हणून ओळखला जातो. यासोबतच आपण या फायलोजेनीमार्फत जनरली मॉर्फोलॉजिकल नाही, मॉर्फोलॉजिकल जे काही स्टेटस आहे एक्सटर्नल अपिअरन्स जो आहे याच्यावरती आपण फोकस करू शकत नाही, पण याचबरोबर सर्वात बेस्ट म्हणजेच काय तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझम्समध्ये आपण काय करू शकतो तर त्यांचे वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम वन ग्रुपमधले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं रिलेशनशिप आपण अदर ग्रुपमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासोबत आपण करू शकतो. याच्यामधलं जे काही रिलेशनशिप आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो, फोकस करू शकतो. याच्यामध्ये जरी आपण त्यांचं मॉर्फोलॉजिकल स्टेटस सांगू शकत नसलो तरी मेन म्हणजे काय तर त्यांचं मॉर्फोलॉजिकल स्टेटस जरी आपण जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या एका ग्रुपमधले म्हणजे एक ग्रुपमधलं ऑर्गॅनिझमचं रिलेशनशिप आपण अदर ऑर्गॅनिझमसुद्धा सोबतसुद्धा कम्पेअर करू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला जे काही आपलं मेन फोकस कशावरती जाऊ शकतं तर इव्होल्युशनवरती जाऊ शकतं आणि याच्या थ्रू इव्होल्युशनचे स्टडी करणं सोपं जाईल. आणि यासोबतच आपण त्यांचे जे काही मेटाबॉलिक फंक्शनिंग आहे या मेटाबॉलिक फंक्शन्समध्ये सुद्धा सिमिलॅरिटीज पाहू शकतो. तर याच्या थ्रू आपण मेन फायलोजेनेटिकनुसार आपण ऑर्गॅनिझम्स हे बेसिकली त्यांच्या रिलेशनशिपनुसार आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो आणि हा खूप महत्त्वाचा टूल आहे.
कारण की याच्या थ्रू आपण ज्यावेळेस क्लासिफिकेशन करतो किंवा या मेथड्सचा यूज करतो त्यावेळेस आपल्याला जरी त्याचं मॉर्फोलॉजिकल स्टेटस जरी नाही समजलं किंवा त्याच्यावरती आपण जरी फोकस नाही करू शकलो तरी जे काही ऑर्गॅनिझम्स एका ग्रुपमध्ये असतात त्यांचं रिलेशनशिप आपण अदर ऑर्गॅनिझमसोबत सुद्धा कम्पेअर करू शकतो आणि याच्यामध्ये मेन म्हणजे आपण इव्होल्युशनवरती फोकस करू शकतो आणि जे त्यांच्या सिमिलॅरिटीज आहेत मेटाबॉलिक फंक्शनिंगमध्ये त्याचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. तर हा जो फायलोजेनेटिक आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्ता जो आपण स्टडी केलेला कार्ल वूजेस या सायंटिस्टचा थ्री डोमेन्स ऑफ लाईफ हा सर्वात बेस्ट एक्झाम्पल सांगू शकतो ज्याच्यामध्ये त्यांनी फायलोजेनीचा यूज करून या मेथड्स थ्रू त्यांचं जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपल्याला कार्ल वूजेसचं वाटतं. आणि त्याचबरोबर विटेकर विटेकरची फाईव्ह किंगडम सिस्टीम जी आहे ही सुद्धा कशाच्या बेसिसवर आहे तर फायलोजेनीच्या बेसिसवर आहे. याच्यामध्ये नॅचरली जरी पाहिलं तर त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे तर फायलोजेनी या मेथड्स थ्रूसुद्धा ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही क्लासिफिकेशन दिसतं आणि कार्ल वूजेसचे थ्री डोमेन्स आहेत हे बेस्ट एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतो की यांनी काय केलेलं आहे तर फायलोजेनी या मेथड्स थ्रू ज्याच्यामध्ये इव्होल्युशनरी प्रॉपर्टीजचा आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ अदर ऑर्गॅनिझम्ससोबत जे काही रिलेशनशिप आहे याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये मेन आपण फोकस कोणत्या गोष्टीवरती करतो तर इव्होल्युशन आणि ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत मेटाबॉलिक फंक्शनिंगमध्ये त्यावरती करू शकतो. ओके, आणि याच्यानंतर आपण खूप इम्पॉर्टंट अशी मेथड स्टडी करणार आहोत ज्याच्या थ्रू आपल्याला ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा त्यांचं जे काही आयडेंटिफिकेशन आहे ते स्टडी करणं सोपं जाईल. DNA बारकोडिंग DNA बारकोडिंग ही मेथडसुद्धा खूप यूजफुल आहे. याच्या थ्रू आपण ऑर्गॅनिझम्सचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. जनरली जर आपण पाहिलं तर DNA लायब्ररी आहे, DNA बारकोडिंग लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे DNA हे कॉपी करून ठेवलेले आहेत. त्यांच्या थ्रू आपण काय करू शकतो तर त्याचा यूज करून आपण ऑर्गॅनिझम्स आयडेंटिफाय करू शकतो. तर जनरली DNA बारकोडिंग या मेथड थ्रू आपण जे काही टायनी टिश्यूज आहेत यांच्यानुसार आपण DNA बारकोड करू शकतो आणि त्याच्या थ्रू ऑर्गॅनिझम्स आयडेंटिफाय करू शकतो. खूप इझिली आपण त्यांना आयडेंटिफिकेशन करू शकतो. तर यांचं जे काही मेन पार्ट जो आहे DNA बारकोडिंगचा, तर जनरली या DNA बारकोडिंग थ्रू जे काही ऑर्गॅनिझम्स आपण स्टडी करणार आहोत किंवा जे काही ऑर्गॅनिझम आपण आयडेंटिफाय करतो त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं इकोलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप दिसतं. इझिली आपण त्यांचं इकोलॉजिकल रिलेशनशिप काय आहे, इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय आहे हे सुद्धा पाहू शकतो. तर जनरली DNA बारकोडिंग या मेथड थ्रू आपण जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याला आयडेंटिफाय कसं करू शकतो, तर जनरली याच्यासाठी फक्त दोन टेक्निक्स आहेत किंवा दोन स्टेप्स आहेत ज्याचा यूज आपण करू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा कलेक्टिंग DNA ऑर अ एनी टिश्यू ऑर अ सेल. ओके, तर जनरली जे काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला भेटतील अननोन. ओके, तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचा जो काही DNA आहे तो DNA आपण काय करायचा, कलेक्ट करायचा. म्हणजे काय, तर जनरली आपण सेल असेल, ब्लड असेल. ओके, तर प्रत्येक सेलमध्ये काय असतो, तर DNA असतो. ओके, तर जो काही DNA आहे तो सर्वात पहिल्यांदा आपण कलेक्ट करायचा आणि जो काही कलेक्ट केलेला DNA आहे तो अननोन DNA आहे. कसा आहे, अननोन आहे म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे ती कोणत्या ऑर्गॅनिझम्सचं आहे, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण तो DNA कलेक्ट करतो तो जो DNA आहे तो DNA बारकोड आपण सेकंड टाइम काय करायचं, मॅचिंग करायची. ही मॅचिंग कशासोबत करायची, तर अननोन बारकोड हा मॅच करायचा DNA लायब्ररीमध्ये. DNA लायब्ररीमध्ये आपण काय करायचं, त्याची मॅचिंग करायची. कारण की DNA लायब्ररी काय आहे, तर
ऑल ऑर्गॅनिझम, जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा DNA हा तिथे कॉपी करून ठेवलेला असतो, तो सिक्वेन्स वाईज असतो. तर याच्यामध्ये जो काही DNA लायब्ररी आहे त्याच्यामध्ये आपण त्याला आयडेंटिफाय करायचं आणि तो त्याच्यासोबत मॅच करायचा. जिथे आपल्याला सिमिलर DNA दिसतील त्याच्यासोबत जर आपण मॅचिंग केली तर आपल्याला जो काही अननोन DNA आहे त्याच्यावरून जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याचं आयडेंटिफिकेशन आपण इझिली करू शकतो. तर ह्यानुसार आपण ऑर्गॅनिझम्स हे आयडेंटिफाय करू शकतो आणि जे काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला अननोन असतील त्यांना आपण आयडेंटिफाय करू शकतो. याचा मेन उद्देश काय आहे तर DNA बारकोडिंगनुसार आपण खूप जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांचं इकोलॉजिकल रिलेशनशिप काय आहे, इवोल्युशनरी रिलेशनशिप काय आहे हे सुद्धा आपण त्याच्यासोबत स्टडी करू शकतो. पण DNA बारकोडिंगचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत, याचा आपल्याला खूप फायदा आहे. त्याच्यामध्ये आपण फ्यू जे काही आहेत ते स्टडी करणार आहोत. तर DNA बारकोडिंगचे ॲप्लिकेशन्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पीसीस. आपल्याला माहीत आहे असे खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत ते इंडेंजर्ड झोनमध्ये आहेत, ओके, जे की नष्ट होत चाललेले आहेत. तर जनरली ज्या काही स्पेसीस ह्या इंडेंजर्ड झोनमध्ये आहेत या आपण त्यांना प्रोटेक्ट करू शकतो. म्हणजेच काय, तर जे काही DNA बारकोडिंग आहे याच्यानुसार ज्या प्रमाणात आपण कमी होत चाललेले ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना इन्क्रीज करू शकतो आणि त्यांना प्रोटेक्ट करू शकतो, ओके. त्याच्यानंतर सेकंड वन प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं प्रिझर्वेशन आपण करू शकतो. थर्ड वन पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. DNA बारकोडिंगनुसार आपण पेस्ट आयडेंटिफाय करू शकतो, पण त्याचबरोबर त्यांच्यावरती जो काही कंट्रोल करणारे आहेत तसे बायोपेस्टिसाईडसुद्धा आपण फॉर्म करू शकतो आणि ज्याच्या थ्रू पेस्ट कंट्रोलसुद्धा करू शकतो ॲग्रिकल्चरमध्ये. फोर्थ वन आयडेंटिफाईंग डिसीज वेक्टर. डिसीज वेक्टरसुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो ज्याच्या थ्रू इन्फेक्शन होते, असे कोणते कोणते डिसीज ऑकरिंग आहेत असे. त्याच्यानंतर आयडेंटिफाईंग मेडिसिनल प्लांट्स. आपण DNA बारकोडिंग थ्रू आपण काय करू शकतो, मेडिसिनल प्लांट्स कोणते कोणते आहेत याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो, एक्सेट्रा. असे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, ऑर्गॅनिझम्सला आयडेंटिफाय करू शकतो, किंवा अननोन DNA असेल तर त्याची मॅचिंग करून आपण तो ऑर्गॅनिझम ओळखू शकतो. त्याचबरोबर इंडेंजर्ड स्पेसीजला प्रोटेक्ट करू शकतो, नॅचरल रिसोर्सेसचं प्रिझर्वेशन करू शकतो, ॲग्रिकल्चरमध्ये जे काही पेस्ट इन्क्रीज व्हायलेत त्यांचं कंट्रोल करू शकतो, किंवा जे काही डिसीज वेक्टर्स आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, मेडिसिनल प्लांट्स कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण ओळखू शकतो. तर अशा खूप साऱ्या ॲप्लिकेशन्स थ्रू आपण ॲप्लिकेशन्समध्ये DNA बारकोडिंगचा यूज करू शकतो. तर DNA बारकोडिंग ही खूप महत्त्वाची अशी काय आहे तर एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण जे काही क्लासिफिकेशन आहे याच्यासाठीसुद्धा ह्याचा यूज करू शकतो. ही मेथडसुद्धा खूप गरजेची आहे. तर जनरली आपण ज्या काही मेथड स्टडी केलेल्या आहेत 3 domains ऑफ लाईफच्या नंतर, तर फर्स्टली आपण किमोटेक्झोनॉमी स्टडी केली ज्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल कन्स्टिट्युअंट्सनुसार आपण त्यांच्या सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीजनुसार आपण त्यांना काय करू शकतो, टेक्झोनॉमीमध्ये घेऊ शकतो, त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. न्युमेरिकल टेक्झोनॉमी ज्याच्यामध्ये क्वांटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर्स, ओके, त्याच्यानुसार आपण त्यांचं टेक्झोनॉमीमध्ये बेसिक कन्सेप्ट म्हणून यूज करू शकतो. वेगवेगळ्या अल्गोरिथम्सचा यूज करून आपण ते क्लासिफाय करू शकतो, जी की ही मेन सिस्टीम कोणी
प्रपोज केलेली आहे तर सॉकेल अँड स्मिथ यांनी 1963 मध्ये केलेली. कॅलेडोग्राम जे की आपण थ्री डोमेन्स ऑफ लाईफ साठी जो काही पर्टिक्युलर ब्रँचिंग पॅटर्न दाखवला होता त्या टाईपचे आपण कॅलेडोग्राम्स काढून वेगवेगळे क्लासिफिकेशन स्टडी करू शकतो. ही मेथडसुद्धा खूप गरजेची आहे. याच्यामध्ये जसं उजेसने जो काही कॉमन ॲन्सेस्टर टाईप ऑफ हायपोथेटिकल रिलेशनशिप आज जे काही कॅरेक्टर्स आहेत ते याच्या थ्रू आपण काय करू शकतो सांगू शकतो. तर कॅलेडोग्राम मेथड्स थ्रूसुद्धा आपण क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यानंतर फायलोजेनी ज्याच्यामध्ये आपण इव्होल्युशनरी जे काही रिलेशनशिप आहे त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सना स्टडी करू शकतो. याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपण काल उजेसचं घेतलं, थ्री डोमेन्स ऑफ लाईफ, ज्याच्यामध्ये बेसिक जे कॉमन ॲन्सेस्टर म्हणजे इव्होल्युशनरी बेसिसवरती त्याला आपण फोकस केलेलं. याच्यासोबतच फोकस इव्होल्युशनवरती आहे आणि ज्या काही मेटाबॉलिक फंक्शनिंग आहे त्याच्या सिमिलॅरिटीजसोबतसुद्धा आहे. जरी त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल स्टेटस आपल्याला समजत नसेल किंवा त्याच्यावरती आपण जास्त फोकस करत नसू तरीही आपण त्या मेन जो पार्ट आहे इव्होल्युशन आणि जो की आपला मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत फंक्शनिंग ज्या आहेत त्याच्यावरती आपण जास्त प्रमाणात फोकस करू शकतो आणि याच्या थ्रू क्लासिफिकेशन हे इझिली केलं जातं. DNA बारकोडिंग हा खूप महत्त्वाचा आहे हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की DNA लायब्ररीमध्ये खूप सारे ऑर्गॅनिझम्सचे DNA हे अगोदरच डाटा प्रिपेअर केलेला आहे. त्या डाटाचा यूज करून आपण काय करू शकतो तर जे काही अननोन ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा DNA जरी आपल्याला भेटला, ओके, टिश्यू जरी भेटला, सेल जरी भेटला, ओके, तर त्याच्यापासून आपण DNA मिळवू शकतो आणि त्या DNA थ्रू आयडेंटिफाय करू शकतो की तो ऑर्गॅनिझम कोणता आहे, कोणत्या याचा आहे. तर DNA बारकोडिंग याचा यूज करून आपण वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स यूज आयडेंटिफाय करू शकतो. त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स सांगितले, याच्यापेक्षा खूप ॲप्लिकेशन्स आहेत, पण याच्यामध्ये मेन ॲप्लिकेशन्स तुम्हाला थोडेसे सांगितलेले, ज्याच्यामध्ये इंडेंजर्ड स्पेसिसचं प्रोटेक्शन करणे, नॅचरल रिसोर्सचं प्रिझर्वेशन करणे, मेडिसिनल प्लांट्स आयडेंटिफाय करणे, डिसीज वेक्टरला आयडेंटिफाय करणे आणि जे काही ॲग्रिकल्चरमध्ये पेस्ट इन्क्रीज होत आहे त्यांना कंट्रोल करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण DNA बारकोडिंगचा यूज करून करू शकतो. तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत, म्हणजे आतापर्यंत आपण जे काही क्लासिफिकेशन आहे हिस्ट्री बघितली, त्यासोबतच कोणत्या बेसिसवरती केलेले पाहिलं आणि त्यासोबतच कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत हे सुद्धा पाहिलं आणि थ्री डोमेन्स ऑफ लाईफ जो की मेन कन्सेप्ट आहे काल उजेसने 1990 आपल्याला सांगितलेला आहे त्याबद्दल पण आपण स्टडी केली. आता पुढे आपण ज्या काही टेक्झॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये मेन पुढे काय शिकायला भेटणार आहे हे आपण स्टडी करणार आहोत. तर जनरली आपण ज्या काही टेक्झॉनॉमी आहे इथंपर्यंत जे काही क्लासिफिकेशन आहे त्याचे कोणत्या बेसिसवर आणि कोणत्या मेथड्स थ्रू हे आतापर्यंत आपण स्टडी केलं. जेवढ्या काही टेक्झॉनॉमीज आहेत त्या आपण स्टडी केल्या, त्याच्या मेथड्स स्टडी केल्या, कोणत्या बेसिसवर आहे स्टडी केलं. आता आपण टेक्झॉनॉमिकल कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण स्टडी करणार, ज्या कॅटेगरीजनुसार त्यांना काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज. जनरली एका स्टेपमध्ये आपण जेवढं काही टेक्झॉनॉमी आहे ती एका स्टेपमध्ये सांगू शकत नाही, तर याच्यासाठी हायरार्की ऑफ स्टेप्स आपल्याला सांगावे लागतात. तर जनरली जेवढी काही टेक्झॉनॉमी आपण स्टडी करतो याच्यामध्ये टेक्झॉनॉमिकल कॅटेगरीज आहेत त्यांना कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजेच काय, तर पार्ट जो काही आपण आतापर्यंत स्टडी केला, ओव्हरऑल अरेंजमेंट, ओके, टेक्झॉनॉमीमध्ये जेवढी काही ओव्हरऑल अरेंजमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हटलं जातं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसिस, या हायरार्की ऑफ सिक्वेन्समध्ये त्यांना काय केलेलं आहे, डिवाइड केले. तर जे काही टेक्झॉन्स आहेत, सॉरी, जे काही स्टेप्स आहेत, सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्सनुसार आपण काय करणार आहोत, ज्या कॅटेगरीजमध्ये त्यांना अरेंज केलेले ते कॅटेगरीज आपण पाहतोय. तर ही जी हायरार्की आहे याच्यामध्ये जनरली ह्या खूप ज्या काही आपण बघतोय आतापर्यंतच्या ह्या कंपल्सरी आहेत. ह्या काय आहेत,
इतक्या कंपल्सरी आहेत। तर ह्या कॅटेगरीज आहे गरजेच्या आहेत, ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन पाहतो तर त्यावेळेस ह्या खूप गरजेच्या आहेत। पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला जेव्हा गरज भासेल, ओके, फॅकल्टेटिव्ह म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो, तर ज्यावेळेस आपल्याला गरज आहे, ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस आपण ॲडिशनलसुद्धा यामध्ये मिक्स करू शकतो, जसे की सब फॅमिली आहे किंवा सब ऑर्डर आहे। ज्यावेळेस गरज भासते त्यावेळेस गरजेनुसार आपण अशासुद्धा सिक्वेन्स ॲडिशनली ॲड करू शकतो। तर जनरली टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज ज्या आहेत, या आपण ज्या काही ऑर्गॅनिझम्स आहेत ओव्हरऑल अरेंजमेंट जी आहे ती यामध्ये केली जाते। तर याच्यामध्ये किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस अँड फेसेस ह्या कंपल्सरी असणाऱ्या कॅटेगरीज आहेत, ह्याची सिक्वेन्स आहे। पण गरजेनुसार आपण ॲडिशनलीसुद्धा टाकू शकतो, जसे की सब फॅमिली असेल किंवा सब ऑर्डर असेल असे। तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण किंगडम म्हणजे काय, डिव्हिजन म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे काय, फॅमिली म्हणजे काय, स्पेसेस म्हणजे काय, जिनस म्हणजे काय, याच्याबद्दल पर्टिक्युलरली आपण वन बाय वन काय करणार आहोत, डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला पुढे जे काही थर्ड आणि फोर्थ चॅप्टर आहे किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया, त्यावेळेस आपल्याला ह्या खूप गरजेच्या आहेत। किंवा अदर ऑर्गॅनिझम्सचं जरी तुम्ही क्लासिफिकेशन पाहिलं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गरजेचं असणार आहे। तर याच्यामध्ये जे काही आपण हॅरेची बघितलेली आहे, सिक्वेन्स बघितलेली आहे, याच्यामध्ये वन बाय वन डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल स्टडी करणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री डोमेन्स ऑफ लाईफ कास उजेसनी जे सांगितलेले आहे त्याच्यामध्ये कॉमन अन्सिस्टरनुसार ते पाहिलं, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मेथड्स पाहिल्या, ओके, ज्याच्यामध्ये आपण किमोटेक्झॉनॉमी, न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी, कॅलेडोग्राम, DNA बारकोडिंग आणि फायलोजेनी याच्याबद्दल आपण स्टडी केलेले। तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ज्या कॅटेगरीज आहेत, टेक्झॉनॉमी कॅटेगरीज आहेत, त्या वन बाय वन आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। तर स्पेसीज म्हणजे काय, कशाला म्हणतात, काय असतं, जीनस म्हणजे काय, फॅमिली म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, डिव्हिजन म्हणजे काय, किंगडम म्हणजे काय, याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करू।